नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. हिवाळा स्पेशल रेसिपींमध्ये आज आपण बनवलाय गुळाचा चहा. पाहूयात तर मग हा आरोग्यदायी असा गुळाचा चहा न फाटता कसा बनवायचा ते. चहा बनवण्या अगोदर प्रथम आपल्याला दूधही उकळून घ्यायचंय. इथे आपण 2 कप चहा बनवणार आहोत, त्यासाठी 1/2 कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलंय. याच्यामध्येच आता आपण 2 चमचे गुळ पावडर घालून घेणार आहोत. याच्यामध्ये 2 चमचे चहा पावडरही घालून घ्यायची. याच्यामध्येच आता आपण आलं किसून घालणार आहोत. किसल्यामुळे आल्याचा जास्त अर्क उतरतो, त्यामुळे आलं आपल्याला इथे किसूनच घालायचं आहे. थोडीशी वेलची पावडरही घालून घ्यायची आहे. साहित्य टाकून झाल्यानंतर 2-3 मिनिटांसाठी चहा आपल्याला चांगला उकळून घ्यायचा आहे. चहा पावडर पूर्ण उकळून घ्यायची आहे, कारण आपण परत दूध टाकल्यानंतर हे एकत्र उकळणार नाही आहे. चहा उकळल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये 1.5 कप उकळलेलं दूध घालून घ्यायचं आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला गॅस बंद करूनच दूध ओतायचं आहे आणि दूधही आपल्याला उकळलेलंच घ्यायचं आहे. आणि दूध टाकण्या अगोदर वेलची पावडर, गुळ पावडर, चहा पावडर आणि अद्रक आपल्याला एकजीव चांगलं उकळून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, दूध टाकल्यानंतर चहा फाटत नाही. इथे आपला गुळाचा चहा तयार आहे. इथे तुम्हाला कोरा चहा आणि दूध एकत्र उकळायचं असेल तर चहा उकळताना तुम्ही त्याच्यामध्ये चिमूटभर सोडाही घालू शकता, त्यामुळे चहा आणि दूध एकत्र उकळ तरीही फाटत नाही. आपला आरोग्यदायी असा गुळाचा चहा पिण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.